वेलकम बैक टू माय चैनल। कसे आहात तुम्ही सगळे? आज सकाळी सकाळी जरा लवकरच उठली कारण आज होती लक्ष्मीपूजनाचा दिवस। आज दिवाळीचा दिवस आहे आणि आजचा पूर्ण व्लॉग जो आहे पूर्ण दिवाळीच्या दिवसाचा असणार आहे। तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा। मला माहिती आहे व्लॉग खूप उशिरा येणार आहे, पण तरी देखील सकाळी लवकर उठली ना म्हणून हे छान दृश्य कॅप्चर करता आलं। किती छान सूर्य दिसतोय कॅमेरात, मला प्रत्यक्ष डोळ्यांना जसा दिसतोय ना तसा तर नाही कॅप्चर होते। खूप छान मस्त असा ऑरेंज कलरचा असतो ना तसा सूर्य मी कॅप्चर केलेला, पण मोबाईलमध्ये नाही जमत एवढं सगळं कॅच करणं। त्यानंतर सगळं काही आहे, मी घर म्हणजे पूर्ण क्लीन करून घेतलं। सकाळी लवकर उठून झाडू आणि सगळं क्लिनिंग वगैरे सगळं कम्प्लीट करून घेतलं मी, आणि मग त्यानंतर अंघोळ, हेअरवॉश हे सगळं केलं। कारण सकाळीच घर चकचक क्लीन झालं ना की बरं वाटतं। आज मी ठरवलं आहे की दिवसाचं दोन वेळा घर पुसायचं, एक म्हणजे सकाळी आणि त्यानंतर मग जे आहे ना सायंकाळी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या आधी। बघा काय होतं माहिती का, फेस्टिवलचे जर दिवस असले ना, तुमचा तो आवडता फेस्टिवल असो किंवा नसो, दिवाळी तर सगळ्यांनाच आवडत असते। खूप काही फराळा खायला असतं, दिवसभर म्हणजे खाण्याचाच दिवस असतो असं म्हणायला हरकत नाही, आनंदाचा दिवस असतो। पण जरी कुणाला आवडत नसेल ना, तर आजूबाजूची जी वाईब असते ना, जिकडे बघावं तिकडे लायटिंग आणि आकाश कंदील आणि सगळे दिव्यांची झगमगाक, रात्रीचे फटाके आणि दिवसही फोडले जातात, त्यामुळे आपोआप जे असतं ना मन त्या गोष्टीला म्हणजे आकर्षित होऊन जातं आणि ती गोष्ट आपल्याला आवडायला लागते। सो ज्याला कोणाला आवडत नसेल ना त्याचंही मन जे असतं ना ते डायव्हर्ट होऊन जातं। सकाळी मी बाल्कनीत आली होती, म्हटलं झाडांना आत्ताच पाणी देऊन देते, आणि मला थोडी काळजी पण वाटते झाडांची, कारण उद्याच्या दिवशी आम्हाला निघायचं आहे गावी जाण्यासाठी। आणि काही झाडं आहेत जे मी म्हणजे आमच्या साईडचे असतात नेबर्स त्यांच्या इथे म्हणजे ठेवून दिल बाहेर ड्राय बाल्कनीमध्ये वगैरे, पण बाकीचे जे आहेत ना म्हणजे मला जे आहे मला घरातच ठेवायचे, कारण एवढे सगळे मी त्यांना नाही देऊ शकत। आणि बघा किती छान फ्लावर्स पण आलेले आहेत आणि कड्या पण भरपूर आहे, म्हणजे आम्ही जेव्हा नसू ना 4-5 दिवस तेव्हा माझी बाल्कनी पूर्ण म्हणजे झाडांनी छान भरलेली असणार आहे। हे पण बघा किती छान मोठं झालं आहे, सीडनेस लावलं होतं मी, आणि हे पण म्हणजे याची पण फ्लावरिंग तेव्हाच होईल जेव्हा आम्ही नसू। आणि गोकर्णाला पण आता हळूहळू एक एक दोन दोन जे आहे ना परत फ्लावरिंग त्याची स्टार्ट झालेली आहे। हा वरचा जो पोर्शन आहे ना, मला असं वाटतं की मी हे वर नको बांधायला हवं होतं, कारण तिथे ऊन त्याला जास्त वेळ मिळत नाही आणि म्हणून मग त्याची जी आहे ना व्यवस्थित तिथे फ्लावरिंग नाही होते। पालक पण इतका छान ग्रो झाला आहे ना, आज बघते सायंकाळी म्हणजे डाळ भात बनवायचा आहे ना त्यामध्ये मी जरा हा पालक यूज करून घेईल, कारण त्यानंतर 5-6 दिवसात मग पत्ते खूप जास्त मोठे व्हायला लागतात आणि आलामंडालाही खूप छान फुलं येत आहे माझे। सो असा होता माझा सकाळचा बाल्कनीचा छोटासा टूर। घरामध्ये फराळ बनवून म्हणजे 3-4 दिवसापासून माझं फराळ जवळजवळ बनवून झाला आहे, पण आजचा असा पहिला दिवस होता की आम्ही पूर्ण फराळ जो आहे व्यवस्थित प्लेटमध्ये बसून म्हणजे जो खाल्ला। आणि मला म्हणजे आता घेतलाच होते सगळे डबे मी बाहेर काढले होते, तर म्हटलं चला आता पॅकिंग पण करून घेते कारण मम्मीकडे द्यायचे सासूबाई त्यांना पण थोडा थोडाच बनवला आहे मी, पण तरी आपण देत असतो की थोडे थोडे का असे ना एक टेस्ट करण्यासाठी घेऊन जावं। आणि परत म्हटलं सायंकाळी हे डबे बाहेर काढा आणि लक्ष्मीपूजनमध्ये जी होणारी गडबड आहे ती टाळण्यापेक्षा आता सगळे डबे बाहेरच काढलेत, तर आताच हे सगळे पॅकिंग करून घ्यावं जेणेकरून माझी नंतर गडबड होणार नाही। अगदी थोडं थोडं म्हणजे एकेकाला जाईल ना असंच एवढाच माझा फराळ आहे आणि बऱ्यापैकी तो म्हणजे आता संपतो आहे। सो चला बघा अशी मस्त प्लेट दिसते आणि प्लेटमध्ये पूर्ण टाकलं ना की इतकं छान वाटतं ना की म्हणजे कळतच नाही की ह्या घासानंतर आता काय खायचं। पण चला असं मला माहिती आहे तुमचंही दिवाळीमध्ये भरपूर फराळ खाऊन झाला असेल आणि त्यानंतर जी बॉडीचं डिटॉक्स कसं करायचं ना त्याबद्दल तुमचाही विचार चाललेला असेल, कारण हे दिवस असे असतात ना की फक्त येऊ द्या। आणि नाही जरी म्हणलो ना तरीही समोरच्या व्यक्ती कुठे गेलो माहेरी गेलो वगैरे तिथे तर भरपूर म्हणजे खाऊन खाऊन मनुष्य असं होऊन जातं ना की सगळं तेलगट आणि सगळं स्वीट पदार्थ हेच सगळे जास्त खाल्ले जातात। चला असो पॅकिंगला मी सुरुवात केलेली आहे, म्हटलं दुपारी जरा माझ्याकडे वेळ आहे कारण सकाळीच मी लवकर उठली ना, दुपारी नाही सकाळी मी जेव्हा लवकर उठली तर हा सकाळचाच वेळ आहे। नाश्ता केल्यानंतर म्हटलं अर्धी का असे ना बॅग व्यवस्थित पॅक करून घ्यावी आणि भरपूर मला ब्लाऊज वगैरे पण होते ना ते पण शिवून घ्यायचे होते आणि मी ट्राय करते की म्हणजे मम्मीकडे गेल्यावर तिकडेच मी देते, कारण त्याचे फायदे पण होतात की तिकडे ओळखीचे म्हणजे मी त्यांच्याचकडे देते आणि ते इकडे शहराकडे ना खूप जास्त कॉस्टिंग असते शिलाईची, तिकडे अगदी म्हणजे समजा तुम्ही असं डिझाईनवाला जरी तुम्ही ब्लाऊज शिवून घेतलं ना तरी ते 160-170 शिवून देतात आणि नॉर्मल ब्लाऊज शिवायचे तर 150-120 सुद्धा शिवून देतात ते, आणि तुम्ही जर इकडे शहरात शिवून घेतलं हे सेम तसेच ब्लाऊज तर खूप म्हणजे महाग शिलाई नसते
300 आणि मी नेहमी ट्राय करते की मम्मीकडे गेली की तिकडेच शिवून घ्यावं त्यांच्याकडे जाऊन. लगेच मिळालं नाही तर मी मम्मीला सांगते की तू घेऊन घे त्यांच्याकडून आणि मी नंतर येईल तेव्हा मी चेक वगैरे करेल. आणि मग त्या हिशोबाने ते नंतर व्यवस्थित करून पण देतात. आणि म्हणून सगळे मी कालच्या दिवशी सगळं पॅक म्हणजे सगळं कट वगैरे करून ठेवले होते. मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलंच मी. आणि बियाचं चाललं आहे की मी हा ड्रेस घालेल तो ड्रेस घालेल. आता स्वतःची गाडी म्हणल्यावर मग काही ऑप्शन पण नाही आहे. तिला जे जे पाहिजे सगळे मी तिला फ्रॉक वगैरे सगळं काही ठेवून घेतलेलं आहे. पण तरी आपल्याला वाटतं की तिकडून येताना भरपूर सामान येईल सो एक्स्ट्राचा उगाच इकडून घेऊन जाण्यात काही अर्थ नाही. सो मी असे आमचे दोघांचेही कपडे बऱ्यापैकी जे आहे ना बॅगेत व्यवस्थित पॅक करून घेतले आताच. रात्री थोडं व्यवस्थित पुरी भाजी आणि दाळ भात वगैरे हे सगळं बनवायचंच आहे म्हटलं म्हणून म्हणजे आता फ्रीज पण खाली होऊन जाईल आणि फ्रीजमध्ये होते गिलकी. सो मी सकाळी नॉर्मल असं जेवण बनवते गिलकीचं म्हणजे रात्री मला थोडं चांगलं जे आहे नैवेद्य दाखवण्यासाठी बनवता येईल. सो नॉर्मल असं जे जेवणाचं प्रिपरेशन जे आहे ते माझं इथं चाललेलं आहे. आणि बघता बघता हा दिवस कधी निघतो ना कळतच नाही कारण आजच्या दिवशी भरपूर कामं असतात. म्हणजे पूजेची तयारी करून ठेवा, सगळी मांडणी करून ठेवा, महत्त्वाचं रांगोळी काढा आणि छोटी रांगोळी काढून मन भरत नाही सो ते पण आहे. सो या सगळ्या गोष्टींसाठी मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं असतं आणि ते सकाळी लवकर उठूनच मग स्टार्ट होतं. ते दिवस संपेपर्यंत अगदी पायाची पूर्ण म्हणजे वाट लागलेली असते की एवढे पाय दुखायला लागतात. आणि चला असो दिवसच तसा असतो एन्जॉयचा. तर मी इथे बघा आता स्वयंपाकाला सुरुवात केली, पटापट स्वयंपाक बनवते मी. पियाला स्कूलमध्ये स्टडी मिळाला आहे पण खूप जास्त नाही आहे आणि तिची प्लॅनिंग अशी आहे की मी गावी फिरून आल्यानंतर जो काही स्टडी आहे तो करणार तर मग आत्ता काय करायचं म्हणून ती ही अशी हायलाईट करत बसली एक बुक घेऊन. आणि मला तिला इतकी क्यूट बसली होती ना त्यातल्या त्यात तिचे पाय एवढे सुंदर दिसत होते ना सकाळी अगदी म्हणजे ब्रेकफास्ट करता करताच तिचं चाललं होतं की मला तू मेहंदी काढून दे. तर मग लवकरच ब्रेकफास्ट झाला आणि ती सुकल्यानंतर मग वॉश वगैरे केली मी आता. आणि बघा इतकी छान दिसत आहेत ना तिचे पाय, असं वाटतं की खरंच जी लक्ष्मी जी असते ना तर ती आलेली आहे. आणि चला जेवण वगैरे झाल्यानंतर जे आहे ना मी इथे रांगोळी जी मी धनतेरसला काढली होती तर ती 2 दिवस तशीच ठेवली होती आणि आता तिला पुसून काढली आणि म्हटलं आता नवीन मस्त मोठी रांगोळी काढूया. तसं म्हणजे 1-2 जण असले ना तर मग थोडे अजून एक्स्ट्राचे काढता येते किंवा अजून थोडं डेकोरेशन आपल्याला जे असतं ते एक्सटेंड करता येतं. पण एकटं मनुष्य असलं ना आणि त्यातल्या त्यात म्हणजे वर्षातून फक्त 4-5 वेळा रांगोळी काढायची तर त्याच्यामध्ये पाट कंबर पण एकत्र होतं. आणि दुसरी गोष्ट रांगोळी शोधण्यामध्ये खूप वेळ जातो की रांगोळी काढायची कुठली आणि बऱ्याच चुका होतात. आपल्याकडे इक्विपमेंट नसतात कारण की आपण जसे रांगोळीचे व्हिडिओ बघतो ना बघा त्यांच्याकडे व्यवस्थित डब्बे असतात रांगोळी टाकण्यासाठी, जाळी असते. माझ्याकडे जाळी आहे पण बरेचसे असे कलर असतात ना त्या जाळीमधून बाहेरच पळत नाही, ते एवढे चिकट असतात किंवा म्हणजे असे ऑइली असतात तर ते निघतच नाही. चला असो एफर्ट्स घेऊन जे आहे मी बऱ्यापैकी माझी रांगोळी मोठीत मोठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशी जी आहे माझी रांगोळी जी आहे कम्प्लीट झालेली आहे इथे. तुम्हाला मी उगवता सूर्य दाखवला होता, तो प्रत्यक्षात दाखवला होता पण मावळता सूर्य मी तुम्हाला या खिडकीत दाखवते. ही समोरची जी खिडकी दिसते तुम्हाला आणि लाईटसारखा जो प्रकाश पडतो आहे ना तर तो मावळता सूर्य आहे. तो आमच्या घराच्या पाठीमागून असतो जो आम्हाला डायरेक्ट दिसत नाही पण आज पहिल्यांदा असं झालं की तो मला मिररमध्ये दिसतो आहे. आणि सेम जसा उगवताना जसा ब्राईट कलर होता ना ऑरेंज कलर तसाच सेम मावळतानाही ब्राईट कलर आहे ऑरेंज. आणि असं पहिल्यांदाच झालं आहे म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया. आणि आजूबाजूची ग्रीनरी जी असते ना ती खूपच छान आहे. आमच्या घराचा हा व्ह्यू खरंच खूप छान आहे, मन प्रसन्न होऊन जातं बघून. मी तुम्हाला सकाळीच म्हणले की दाळ भात वगैरे बनवायचा आहे आणि हा पालक जो आहे ना 5-7 दिवसानंतर जेव्हा मी रिटर्न येईल ना खरंच त्याचे पत्ते खूप जास्त म्हणजे असे कडक होऊन जातात मग कारण ते जास्त मोठे मोठे होत गेले की त्यांच्यामध्ये एवढं न्यूट्रिशनही राहत नाही आणि टेस्ट पण त्यांची थोडी थिक होऊन जाते. सो मी सकाळीच प्लॅन केला होता की आज दाळ भात बनवताना यांना कट करावं. सो मी आता तेच कट करायला आली आणि जरा लवकर सुरुवात केली मी की जेणेकरून दाळ भातची प्रोसेस जी आहे ना ती माझी लवकर स्टार्ट होईल आणि मला पूजेसाठी निवांत वेळ मिळेल. कारण फक्त पूजाच नाही त्यानंतर मला व्हिडिओ वगैरे पण बनवायचा आहे. आणि मग म्हणजे ती थोडी शूटिंग असते किंवा फोटो असतात त्यामध्ये अर्धा तास कधी निघतो ना मग त्या काही गोष्टी समजतच नाही. त्यासाठी जो एक्स्ट्रा टाईम जो आहे ना लागणारा त्यासाठी मी लवकर सुरुवात केली आहे आणि लगेचच मी स्वयंपाक वगैरे बनवायला सुरुवात केली. सो मी पुरी भाजी बनवणार आहे. आता पूर्ण डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत काही रेसिपी वगैरे शेअर करत नाही, नॉर्मल असं जेवण बनवायचं आहे. खरं तर बासुंदी वगैरे हा सगळं माझ्या डोक्यात प्लॅन होता पण काय होतं की बासुंदी वगैरे बनवली ना तर
ती एका दिवसात संपत नाही, दुसऱ्या दिवशी ही उरते ती गोष्ट, आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचं आहे, तर मग फ्रीजमध्ये ठेवण्यात काही अर्थ नाही 4-5 दिवसासाठी. म्हणून म्हटलं असं स्वयंपाक बनवावा अगदी लिमिटेड, जो आत्ताच्या आत्ता संपेल आणि लगेच जे आहे सगळे भांडी कुंडी घासून म्हणजे फ्रीज वगैरे पण सगळं रिकामं होऊन जाईल. सो असा प्लॅन आहे. म्हणून जे आहे साधं सुधं जेवण बनवते, आणि सोबत नैवेद्यासाठी तर फराळ वगैरे असणारच आहे, म्हणून एक शॉर्टकट जेवणाचा प्लॅन जो आहे तो आजसाठी मी बनवलेला आहे. चला फायनली जेवण वगैरे सगळं काही तयार आहे, आणि आता फक्त माझीही तयारी बऱ्यापैकी झालेलीच आहे. आता फक्त पियाला मला तयार करायचं आहे आणि मग त्यानंतर पूजा वगैरे करायची आहे. सो मी ही साडी घातली, आणि तुम्हाला आठवतच असेल मी ही साडी मिंत्रावरून मागवली होती, यासोबत अजून एक साडी होती, आणि ही पण साडी खरंच खूप छान आहे. हिची प्राईस म्हणजे तेव्हा मी घेतली होती तेव्हा 1000 रुपये होती, 999 रुपयाची. आता काय आहे मला माहीत नाही, पण मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, पाहिजे असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकतात. खूप जास्त डार्क नाही, खूप जास्त लाईट नाही, असं मस्त कलर आहे, हलकी फुलकी आहे, त्यामुळे वेअर करायलाही काही एवढं जास्त वाटत नाही, कारण माझ्यासारखे तुम्ही असाल कधीतरी वेअर करणारे म्हणून सांगते. आणि हे जे ब्लाऊज आहे ते मी मिशोवरून घेतलेलं आहे, याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सो यासोबत जे असतात ना स्लीव्स पण मिळतात, तुम्हाला लावायचे असतात तर तुम्ही त्या लावू शकतात. ब्लाऊज पण आणि ही साडी पण मी पहिल्यांदाच वेअर केलेली आहे, दोघंही सोबत खूप छान एकमेकांना मॅच झालेले आहेत. चला आता तुम्हाला मी आमची पूजा वगैरे कशी झाली ते सगळं दाखवते. पूजा करताना मी काही व्हिडिओ शूट केला नव्हता, पण पूजा झाल्यानंतरचा मी छोटीशी एक क्लिप घेतलेली आहे. हे मागचे जे डेकोरेशन तुम्ही बघताय हे पण मी मिशोर मागवलं होतं, आणि ह्याच गोष्टीसाठी मी याला मागवलं होतं, आणि फायनली गणपतीच्या वेळेसही लावलं होतं मी, आणि आताही लावलं. सो छान वाटतंय असं छोटंसं वेगळं काहीतरी डेकोरेशन करून. सो असं मी जे आहे अगदी नॉर्मल अशा पद्धतीने आमची पूजा वगैरे झालेली आहे. हा दिवा आणि ही उरली वगैरे सगळं काही मी मिशोवरून मागवलं आहे, या सगळ्यांची लिंक जे जे काही मी यूज केलं आहे ते सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. रांगोळीसोबत ना दिव्यांनी म्हणजे जितके जास्त दिवे लावले ना तेवढं छान वाटतं घराला, आणि रांगोळीच्या आजूबाजूला वगैरे घराच्या आजूबाजूला पूर्ण डोअरमध्ये वगैरे असं छान दिव्यांनी सजवून घ्यायचं. इथे पण मी उरली ठेवली होती, आणि यासाठी त्याच्या आजूबाजूला मी सेपरेट अशी जी होती ना फुलांची रांगोळी वगैरे काढली होती, एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. जिथे जिथे मला स्पेस मिळाली, माझ्याकडे जे जे काही अवेलेबल होतं मी ट्राय केलं की तिथे तिथे छान मी दिव्यांना आणि दिव्यांच्या आजूबाजूच्या एरियाला जे आहे एरियाला जे आहे व्यवस्थित डेकोर करावं. तर असं जे होतं हे मेन डोअरचा बाहेरचा लुक आहे जो मी आता तुम्हाला दाखवते. आणि सगळ्या गोष्टी एकमेकांना कॉम्प्लिमेंट देतात ना, म्हणजे दिवे गरजेचे आहेत, रांगोळी गरजेची आहे, आणि हे सगळं एकमेकांसोबतच व्यवस्थित छान दिसतं. आणि तेव्हाच म्हणजे दिवाळीचं पूर्ण जे असतं ना वाईब ती तेव्हा यायला लागते, आणि इतकं प्रचंड पॉझिटिव्हिटी येते ना त्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी की कायच सांगावं. तर तुम्हाला कसा वाटला ना हा मेन डोअरचा व्ह्यू मला नक्की तुम्ही कमेंटमधून सांगा. आणि यानंतर मी तुम्हाला माझ्या बाल्कनीचा पण व्ह्यू दाखवते. आणि हे दिवे जे आहेत ना हे सगळ्यांना खूप आवडतात, म्हणजे आमचे शेजारी वगैरे त्यांनाही खूप आवडतात. आणि जनरली असे मार्केटमध्ये मिळत नाही हे दिवे, हे पियाच्या पप्पांना मिळाले होते ऑफिसमध्ये, सो मी त्यांना सांभाळून ठेवलेले आहेत, म्हणजे मेन डोअर वगैरे तिथे मला ठेवता येतील. आणि इतके सुंदर आहेत ना त्यांचं डेकोरेशन वगैरे ना, आपण असं घरून पण लेस लावून वगैरे करू शकतो, पण आयडिया आपल्याला माहीत नसेल, तुम्ही आता बघितलं असेल तर नेक्स्ट टाईम तुम्ही दिवाळीसाठी असं दिवा डेकोरेट करून घेऊ शकतात. कारण कलरिंग आपण तर दिव्यांना करतच असतो, पण असं पण करू शकतो आपण. आणि हे बघा किती सुंदर दिसतं आहे ना, हा जो तुम्ही वरचा जो म्हणजे आकाश कंदील आहे ना तो मी घरीच बनवला होता. तुम्हाला कधीतरी लाईट बंद असताना दाखवेल मी कसं काय बनवलं होतं, आणि खूप छान दिसतो. त्याचा आता कलर थोडा फेंट झाला आहे, पण स्टार्टिंगला जेव्हा बनवला होता ना तेव्हा खूप छान पिंकिश कलर पूर्ण बाल्कनीमध्ये पिंक कलरचं लाईट एकदम छान यायचा. अगदी सोपं DIY आहे, करते तुमच्यासोबत कधीतरी शेअर. आणि ह्या बाल्कनीचा व्ह्यू पण कसा वाटला ना मला कमेंटमधून नक्की सांगा. आणि फटाके वगैरे आम्ही एवढे जास्त फोडले नाही, फक्त पियासाठी तेवढी अशी सुनसुंदरी वगैरे असताना आम्ही तेवढंच आणलं होतं. म्हणजे मलाही एवढं जास्त फटाके फोडायला आवडत नाही, आणि खूप जास्त प्रदूषण होतं, एवढा धुवा असतो त्या दिवशी, इतका धूर निघत असतो की काय सांगावं. अक्षरशः माझा गळा त्या दिवशी असा झाला होता की काय सांगावं. पण चला थोडं
थोडेसे सेलिब्रेट करण्यासाठी अगदी जेवढे लागतात ना आम्ही तेवढेच फटाके जे होते ना ते फोडलेले होते. आणि इथे काही लोक आहे जे फटाके एन्जॉय करत आहे. मला माहिती आहे तुमच्यामधूनही खूप लोक असतील त्यांना फटाके फोडायला खूप आवडतं. पण ट्राय करा नेक्स्ट दिवाळीला तुमच्या फटाक्यांमधून दोन फटाके तरी कमी फोडा, जेणेकरून ध्वनी प्रदूषणही कमी होईल आणि वायू प्रदूषणही. चला इथे आम्ही खाली आलो होतो पार्किंगमध्ये, कारण पियाचं चाललं होतं, तिला तिच्या मैत्रिणीसोबत थोडे फटाके एन्जॉय करायचे होते. आणि मी पूर्ण दिवाळीच्या इतक्या दिवसांमधून 2 ते 3 सुंदऱ्या ज्या आहेत त्या मी एन्जॉय केलेल्या, तेही फक्त व्हिडिओ आणि फोटो वगैरे काढण्यासाठी. आणि पियाचं चाललं आहे, ते हळूहळू तिचा कॉन्फिडन्स जो आहे ना तो बिल्डअप होतो आहे. गेल्या वर्षी तिला सुंदरी पकडायलासुद्धा खूप तिला भीती वाटायची, पण ह्यावर्षी तिने जरा हिंमत केली आणि हे जे पाऊस असतो ना तिने तोही लावला. पुढच्या वर्षी जरा जास्तच फोडेल ती आहे मला अपेक्षा तशी. चला आता दिवाळीचा व्लॉग मी इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.